बेळगाव शहरात वडापावच्या दुकानातील सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. रविवारी घडलेल्या या घटनेत एक व्यक्ती जखमी झाली आहे. शनी मंदिर जवळील उड्डाण पुलाच्या शेजारी असलेल्या वडापाव दुकानात 5:45 सुमारास सिलेंडर मधून गॅस गळती होऊन आग लागली आहे. यामध्ये वडापाव दुकान चालक माधव उजगावकर जखमी झालेत. उड्डाण पुलावर नेहमी वाहतुकीची वर्दळ असते, त्यामुळे आग लागल्यावर नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. लगेच अग्निशमन दलाला कळवल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली आहे.